रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाणकोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये माता पालक मेळावा आणि त्यानिमित्ताने हळदी कुंकू समारंभ हा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास अर्चना परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गव्हाणकोपर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या माता पालक आणि हळदी कुंकू समारंभात नावडे शाखेतील प्राध्यापिका व पनवेल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्य करुणा तांडेल यांनी पालकमातांना उद्बोधन करण्यासाठी किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या या विषयावर प्रमुख व्याख्यान झालं. यावेळी त्यांनी विद्यार्थी करत असलेला मोबाईलचा अतिवापर, विद्यार्थी वयात येत असताना त्यांच्यात होणारे बदल आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर त्यांनी अतिशय सोप्या भाषेत मातांचं उद्बोधन केलं. तसंच या कार्यक्रमात विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी पालकमातांनी पालक व्हावं मालक नव्हे असा सल्ला आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून दिला. तर अर्चना परेश ठाकूर यांनी गव्हाण विद्यालय अतिशय स्तुत्य उपक्रम नेहमीच घेत असते, विद्यालयाची वाटचाल आणि विद्यालयाची परंपरा उत्कृष्टाकडे आहे असं गौरवोद्गार त्यांनी काढलं आणि सर्व पालक मातांना आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, कल्पना ठाकूर, रयतच्या लाईफ वर्कर ज्योत्सना ठाकूर, कामिनीताई कोळी, उषाताई देशमुख, सुनीता घरत, हौसाबाई कोळी, मंजुळा कोळी, सुनीता कांबळे, सीमाताई भगत, हेमलताताई भगत, नंदा भोईर यांच्यासह पालकमाता उपस्थित होत्या. या समारंभात सर्व पालक मातांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. फनी गेममध्ये संगीत खुर्ची व चेंडू बादलीमध्ये टाकणं यासारख्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धांमध्ये माता पालकांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. ज्या मातांचा प्रथम क्रमांक आला त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. एकच गोष्ट बोलायची पण ती वेगळ्या भाषेत बोला म्हणून मी सांगितलं अगोदर पालक बनवी आपण. जोपर्यंत मी पालक बनत नाही तोपर्यंत विद्यार्थी हा खेळ तुमचं मूल घडणार नाही. म्हणून सहनशील राहा. अनुकरण प्रिय मूल आहे त्याला चांगलं आपण आदर्श. आपल्या हातात 24 तास मोबाईल आणि आपण जर त्याला सांगत राहिलो की मोबाईलचे दुष्परिणाम किती आहेत, मोबाईलने किती मुलं बिघडायला लागलेले आहेत, मुलं मुली किती पळून जायला लागलेले आहेत, आणि त्याच वेळेला आपल्या इकडे हातात टक 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 चालू असत. मग एक दिवस दिवसातून एक अर्धा तास माझा मोबाईल ड्रॉवरमध्ये आहे, तुमच्या सगळ्यांचे मोबाईल ड्रावर मध्ये राहू दे. आपण छान आज दिवसभरात काय घडलं हे बोलूया, गप्पा मारूया, मुलांना मित्र करा, आपल्या जवळ घ्या, आपल्या जितक्या तुम्ही त्यांना वाटेल ही माझी आई आहे विश्वास निर्माण करता आला पाहिजे. त्यांच्या भावनांना सुद्धा आपण किंमत दिली पाहिजे. लहान मूल रडत असेल तर आपण काय करतो, बघा अगोदर तुझं रडणं बंद कर तर मी तुला हे करेन, अगोदर तुझं रडणं बंद कर मग तुला ते करेन. अरे रडू द्या, त्याला बोलता नाही आहे तर भावना कशाला व्यक्त करणार. रडणं ही सुद्धा भावना आहे, मग लहान असेल मोठं असेल रडू दे, त्याची भावना समजून घ्या. आपण आई होणं फार सोपं आहे पण आई पण निभवणं हे फार कठीण आहे तो तुम्हाला अनुभव आता सगळ्यांना येत आहे. बरोबर आहे, सगळ्यांची मुलं उलट बोलत आहेत, तुला काय कळत, बरोबर आहे, कारण त्या जमान्यात आपण नव्हतो. आपल्याला म्हणून तुम्ही वाचन करा. इतिहासाच्या नुसतं श्यामची आई, जिजाऊ शिवाजी घडले जिजाऊंच्या मुळं, श्याम घडले आईमुळं, सिंधुताई सपका, ही उदाहरणं इतिहासाला हातात धरा. वर्तमान काळ जगा आणि भविष्य काळ उज्ज्वल करा, तरच तुम्ही खऱ्या आई म्हणून सार्थकी वाढ, तुमचं जन्म सार्थकी वाढ.